यानंतर आपण थेट जातो राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार बोलत आहेत. शरद पवार काय म्हणतात ऐकूया. ठीक असं आहे की या सगळ्या साधनांचा गैरवापर हा या देशाच्या समोरचा सध्याचा महत्त्वाचा प्रश्न आहे. तुम्ही जी आकडेवारी जी सांगितली ती आकडेवारी खरी असेल तर ती स्वच्छ सांगते की याच्यामध्ये फक्त राजकीय किंवा अन्य हेतूनं कुणाचे साथ देण्याच्यासाठी हा कार्यक्रम हटवले घेतलेला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची ईडीच्या कारवायांच्या संदर्भातली प्रतिक्रिया आपण ऐकत होतो. काही तांत्रिक कारणामुळे ती प्रतिक्रिया पूर्ण ऐकू शकलो नाही, पण जिथपर्यंत शरद पवार बोलले त्यानुसार केंद्रीय तपास यंत्रणांच्या माध्यमातून ज्या कारवाया केल्या जात आहेत हा देशातला सगळ्यात मोठा प्रश्न आजच्या घडीला आहे. आणि विरोधकांच्या विरोधात या सगळ्या कारवाया केल्या जात आहेत, त्यांना नामोहरम करण्यासाठी या कारवाया केल्या जात आहेत असं कुठेतरी सूचित करत होते शरद पवार. पण आज ईडीनं ठाण्यामध्ये जी कारवाई केली ती कारवाई राजकीयदृष्ट्यासुद्धा अतिशय महत्त्वाची याच्यासाठी आहे. त्याच्या राजकीय प्रतिक्रिया पडसाद तीव्रपणे उमटत आहेत. त्याचं कारण म्हणजे ईडीनं आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांच्यावरती कारवाई केलेली आहे. पुष्पक बुलियन या कंपनीची संबंधित एका प्रकरणी ईडीनं ही कारवाई केलेली आहे. आणि या कारवाईमध्ये 6,45,00,000 रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. जप्त करण्यात आलेल्या मालमत्तात निलांबरी प्रोजेक्टमधल्या 11 सदनिकांचा समावेश असल्याचं कळतंय. या सदनिका साईबाबा गृहनिर्मिती कंपनीच्या नावावर आहेत. साईबाबा गृहनिर्मिती ही कंपनी श्रीधर पाटणकर यांच्या मालकीची आहे. श्रीधर पाटणकर हे रश्मी ठाकरेंचे भाऊ आहेत. ईडीची ही कारवाई म्हणजे थेट ठाकरे परिवार ईडीच्या रडारवर आल्याचं मानलं जात आहे. ईडीनं 2017 पुष्पक बुलियनच्या विरोधात मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा नोंदवला होता आणि पुष्पक बुलियनची तब्बल 21 कोटी रुपयांची मालमत्ता यापूर्वीच जप्त करण्यात आली आहे. ही मालमत्ता महेश आणि चंद्रकांत पटेल यांच्या मालकीची होती. आणि आता ईडीनं जी कारवाई केली त्याच्यावरून आता राजकीय प्रतिक्रिया उमटत आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे, कारण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निकटवर्तीयांवरती थेट कुटुंबियांवरती ही कारवाई करण्यात आलेली आहे. त्यामुळे राजकीय विरोधकांना संपवण्यासाठी ईडीच्या कारवाईला उत आले. वर्षभर 2 वर्ष बघितलं असाल की अनेक ही कारवाई राजकीय हेतूने कारवाई करत आहेत. खरं तर त्यामध्ये श्रीधर पाटणकर यांच्यावर सुद्धा अनेक दिवस या ठिकाणी चौकशीचा प्रयत्न करत होते आणि ही कारवाई संदर्भात अजूनही काही माहिती समोर आली नाही. परंतु निश्चितपणे ही कारवाई आहे ही फक्त महाविकास आघाडीच्या सरकारला धमकवण्यासाठी कारवाई आहे असं बद्दल प्राथमिक दृष्ट्या तरी वाटत आहे. पण ही कारवाई आहे ती सुडाची कारवाई आपण म्हणताय, पण आताच वरच्या सभागृहामध्ये प्रवीण दरेकरांच्यावर जी कारवाई आहे खरं तर प्रवीण दरेकर यांच्यावर जी कारवाई झाली आहे ती गेले अनेक वर्ष या ठिकाणी चुकीच्या पद्धतीने मुंबई बँकेमध्ये जे आर्थिक गैरव्यवहार झाले होते त्या संदर्भात गुन्हे गेल्या अनेक वर्षापूर्वी दाखल झाले होते आणि त्या संदर्भात चौकशी चालू होती आणि त्या संदर्भात ती कारवाई झालेली आहे. परंतु ईडीची कारवाई आपण बघितलं की गेल्या 3 वर्षांमध्ये अनेक कारवाई झाल्या आहेत. 600 पेक्षा जास्त कारवाई संपूर्ण भारतामध्ये झाल्या आहेत आणि त्यातल्या 23 कारवाईवर फक्त गुन्हे नोंद झालेले आहेत. आणि त्यामुळे ह्या कारवाईत हे राजकीयदृष्ट्या दडपण्याचा राजकीयदृष्ट्या धमकवण्याचा प्रयत्न आहे. परंतु अशा धमक्याला महाविकास आघाडी सरकार किंवा शिवसेना भीक घालणार नाही एवढंच एवढं या ठिकाणी सांगतो. नितेश राणे यांनी खरं तर त्यांच्यावर जेव्हा किरीट सोमय्यांनी जेव्हा आरोप केले होते किरीट सोमय्यांनी ज्यावेळी तक्रार झाली होती तेव्हाच खरं तर नारायणने राजीनामा दिला होता. पहिला नारायणचा आरोप या ठिकाणी घ्यावा आणि त्यानंतर या ठिकाणी उद्धवजींच्या राजीनाम्याची मागणी करावी. सर कुठेतरी या गैरव्यवहाराचा जो सुरुंग आहे तो मातोश्रीपर्यंत असल्याचा आरोप देखील नितेश राणे नाही. खरं तर उद्धवजींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाविकास आघाडीचं सरकार गेले 2.5 वर्ष चांगलं काम करत आहे आणि त्या सरकारला कुठेतरी सरकारचं लक्ष कुठेतरी विचलित करायचं, लोकांचं लक्ष कुठेतरी चांगल्या कामाकडनं दुसरीकडे लक्ष विचलित करायचं यासाठी हे आरोप करत आहेत. आणि नितेश राणेंनी खरं तर ईडीच्या कारवाईला
भिवून या ठिकाणी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. ते पहिले काँग्रेसमध्ये होते, स्वतःचा पक्ष त्यांच्या वडिलांनी स्थापन केला होता. परंतु त्यावेळी ईडीची जेव्हा चौकशी झाली, ज्याप्रमाणे हर्षवर्धन पाटलांनी सांगितलं की मी ईडीच्या भाजपमध्ये गेल्यामुळे मी ईडीमध्ये शांतपणे झोपतो, तशीच अवस्था नारायण राणे यांची आहे. त्यामुळे नितेश राणेंनी आम्हाला तत्वज्ञान पाचू नये. टार्गेट मुख्यमंत्री आहेत अशा पद्धतीचा आग्रह. खरं तर ज्यावेळी सरकार स्थापन केलं त्यावेळीपासून अनेक आमच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न, ठाकरे सरकार दबाव आणण्याचा प्रयत्न केंद्राचं सरकार करत आहेत. परंतु अशा कारवाईला उद्योजी किंवा ठाकरे सरकार हे भीक घालणार नाहीत हे यापुढच्या काळामध्ये सुद्धा आपल्याला दिसून येईल. आगे आगे देखो होत आहे क्या अशा पद्धतीचं आता भाजपच्या आमदारांनी आणि त्यावर नेत्यांनी? नाही, निश्चितपणे त्यांच्याकडे यंत्रणा आहे. केंद्राच्या माध्यमातून या ठिकाणी यंत्रणा चालवण्याचा ते प्रयत्न करतील. परंतु महाराष्ट्रातल्या लोकांना ही जो दबाव आहे तो महाराष्ट्रातल्या जनतेला हा कधी आवडणारा नाही. आणि महाराष्ट्रातील जनता ही महाविकास आघाडीच्या माध्यमातून आमच्याबरोबर आहे हे कालच्या नगरपालिकेच्या निवडणुकीत सुद्धा दिसून आलंय. आणि येणाऱ्या काळामध्ये सुद्धा या निवडणुकीमध्ये वेगवेगळ्या निवडणुकीमध्ये हे दिसून येईल. थँक्यू सर.